गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. इलेक्ट्रोस्टॅटिक्स टॉपिक मध्ये काही पॉइंट्स झालेले आहेत, त्यातले थोडेसे पॉइंट परत मांडले. तिथं पहा, पहिला आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट अ डिस्टन्स आर फ्रॉम द पॉइंट चार्ज क्यू इज गिव्हन बाय ई इक्वल टू 1/4π0 क्यू अपॉन आर स्क्वेअर. इंटेन्सिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. इंटेन्सिटीची व्याख्या जी सांगितली जाते ती कशी सांगितली जाते, फोर्स पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज. हा वेक्टर आहे, हा वेक्टर असतो. ज्या दिशेला फोर्स असेल त्या दिशेला वेक्टर. फॉर एक्झाम्पल, आपण इथं जर युनिट पॉझिटिव्ह चार्ज घेतला तर हा पॉझिटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह दोघांमध्ये असणार रिपल्शन. याचा अर्थ हा चार्ज याच्यावरती फोर्स ऑफ रिपल्शन अवे ही फोर्स डायरेक्शन अशी असणार. फोर्स डायरेक्शन म्हणजेच कोणाची डायरेक्शन आहे, इलेक्ट्रिक फील्ड. तर हा वेक्टर आहे इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल आर स्क्वेअर साठी ओबेज द इन्व्हर्स स्क्वेअर लॉ असंही म्हटलं जातं. शिवाय हा जर निगेटिव्ह चार्ज असेल म्हणजे थोडक्यात काय, तर हा पॉझिटिव्ह चार्ज असेल त्याचं फील्ड अवे असेल. पण हा जर निगेटिव्ह चार्ज असेल तर या युनिट पॉझिटिव्ह चार्ज वरती अकाउंट फोर्स मात्र असा आहे. याचा फील्ड फोर्स डायरेक्शन फील्ड डायरेक्शन म्हणजे थोडक्यात आपण असं लक्षात ठेवायचं, पॉझिटिव्ह चार्जचं फील्ड अवे असतं तर निगेटिव्ह चार्जचं फील्ड टुवर्ड्स असतं. या बाबतीत आपण एवढा मुद्दा सांगू शकता. त्याच्यानंतर तोच पॉझिटिव्ह चार्ज तेच डिस्टन्स तोच पॉईंट घेतला तर त्या पॉईंटच्या ठिकाणी काही इलेक्ट्रिक फील्ड आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्रत्येक पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी असते. कारण प्रत्येक ठिकाणी जर आपण असं म्हणतो की हा चार्ज आहे, या चार्ज भौतिक असेल इलेक्ट्रिक फील्ड आहे, याच्यामध्ये जर एखादा दुसरा चार्ज स्मॉल चार्ज आणला तर हा चार्ज त्याच्यावरती इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन एक्झर्ट करतो. याचा या फील्डमध्ये कुठेही पॉईंट घेतला तर त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होतो. जिथं फोर्स ऍक्ट होतो तिथं पोटेन्शियल एनर्जी असते असं आपण सांगतो. याचा अर्थ त्या प्रत्येक पॉईंट पोटेन्शियल एनर्जी असते. मग युनिट पॉईंट इथे युनिट पॉझिटिव्ह चार्ज घेतला तर त्याची असणारी पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच त्या पॉईंटचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट डिस्टन्स आर फ्रॉम द पॉईंट चार्ज क्यू दॅट इज ऍट पॉईंट पी वी इज इक्वल टू 1/4π0 क्यू अपॉन आर. पोटेन्शियल म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, एनर्जी आहे, स्केलर क्वांटिटी आहे आणि इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर. आपण असाही मुद्दा सांगितला की ई हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल आर स्क्वेअर आहे आणि वी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल आर आहे. की ती इंटेन्सिटी आणि इथलं पोटेन्शियल यांचं जर ग्राफिकल व्हेरिएशन आपण सांगितलं तर ते असं असेल का, इकडे इंटेन्सिटी किंवा पोटेन्शियल घेतलं आणि डिस्टन्स घेतलं तर ऍज डिस्टन्स इन्क्रीजेस इंटेन्सिटी डिक्रीजेस लाईक दिस. As intense distance increases, potential increases like this. But how intensity is a variation curve of sale, the potential is a variation curve of sale. As I have told you, I have told you, the intensity, your potential, the distance is inversely proportional. That's the distance one will potential, कमी होतं. पण डिस्टन्स मॅक्झिमम इन्फिनिट केलं की पोटेन्शियल काय होतं, झिरो. त्याचा आर बरोबर जर इन्फिनिटी असेल तर व्ही बरोबर काय असतो, झिरो असतो. सो ऍट इन्फिनिट डिस्टन्स पोटेन्शियल विल बी झिरो, पोटेन्शियल एनर्जी विल बी झिरो. त्याला झिरो पोटेन्शियल म्हणतात. इन्फिनिटी पॉईंट जो असेल त्याला झिरो पोटेन्शियल पॉईंट असं म्हणतात. त्याच्यानंतर आपण त्या असंही सांगितलं पोटेन्शियल स्केलर आहे, एनर्जी आहे. पण हा पॉझिटिव्ह चार्ज असेल तर हे पोटेन्शियल पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह असेल तर पोटेन्शियल निगेटिव्ह असतं हे आपण विसरायचं नाहीये. पॉझिटिव्ह चार्ज तर पोटेन्शियल पॉझिटिव्ह, कारण एनर्जी असली तर ती पॉझिटिव्ह वर्गन पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतं. तसे एनर्जी आहे पॉझिटिव्ह चार्ज पोटेन्शियल पॉझिटिव्ह, निगेटिव्ह चार्ज पोटेन्शियल निगेटिव्ह. मग या पद्धतीनं आपण पोटेन्शियलच्या बाबतीत सांगितलं. त्याच्यानंतर कालच्या याच्यामध्ये जर आपण एक चार्ज न घेता दोन चार्जेस लाईक चार्जेस सॉरी इक्वल चार्जेस लाईक म्हणता येत नाही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अनलाईक आहेत, आणि इक्वल चार्जेस आहेत सेपरेटेड बाय स्मॉल डिस्टन्स, त्याला आपण म्हणतो डायपोल. या डायपोलच्या सेंटर पासून आर अंतरावर एखादा पॉईंट पी घेतला तर या पॉईंटचं पी पोटेन्शियल किती असेल, या पॉईंटचं पोटेन्शियल असेल 1/4π0 पी कॉस थीटा अपॉन आर स्क्वेअर असं या ठिकाणचं पोटेन्शियल आहे. मग अशी आपण पोटेन्शियल पॉईंट चार्जचं पोटेन्शियल असं लिहिलं, पॉईंट चार्जेसाठी पोटेन्शियल यापासून लिहिलं, मात्र डायपोलसाठी तेच पोटेन्शियल काय असेल का, वीज प्रपोर्शनल आर इन्व्हर्सली प्रपोर्शनल आर. इकडे वीज इन्व्हर्सली प्रपोर्शनल आर स्क्वेअर ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपल्याला थोडस गोंधळण्याची शक्यता असते. पॉईंट चार्जसाठी स्मॉल आर म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आर, डायपोलसाठी मात्र तेच पोटेन्शियल इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर असेल. याच्याही नंतर आणखी एक पॉईंट आपण अकरावीमध्ये शिकलाय
या चार्ज q पासून आता सांगितल्याप्रमाणे r या ठिकाणी इंटेंसिटी असेल 1/4πε0 असे दिलेली q/r2 मात्र डायपोल साठी हे पॉइंट चार्ज साठी पॉइंट चार्ज साठी मात्र डायपोल जर घेतला तर डायपोलच्या बाबतीत इंटेन्सिटी असेल 1/4πε0 q/r3 म्हणजे इथं v तर इज प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर आणि v इज प्रपोर्शनल टू 1/r3 हे असेल पॉइंटच्या साठी आणि हे असेल डायपोल साठी तस हे असेल डायपोल साठी आणि पॉइंटच्या साठी इन्वर्सली प्रपोर्शनल आर हे लक्षात घ्या थोडस आपण या गोष्टी लक्षात ठेवायची पॉइंटच्या साठी पोटेन्शियल इन्वर्सली प्रोपोर्शनल डायपोल साठी तेच पोटेन्शियल इन्वर्सली प्रोपोर्शनल स्क्वेअर पॉइंटच्या साठी फील्ड इंटेन्सिटी मात्र इन्वर्सली प्रोपोर्शनल स्क्वेअर डायपोल साठी मात्र ती आर क्यूब आहे. आता हे जे एक्सप्रेशन आपण लिहिलेल्यावरती कालचं झालेलं एक्सप्रेशन याच्यामध्ये पी म्हणजे डायपोल मुमेंट या डायपोलची डायपोल मुमेंट म्हणजेच प्रॉडक्ट ऑफ मॅग्नेट ऑफ चार्ज डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस या दोन चार्जेस मधला डिस्टन्स एल आणि एल असेल आणि त्या दोघांपैकी कुठले एका दोघांची किंमत एकच आहे क्यू याला म्हणतो डायपोल मुमेंट आणि हा वेक्टर आहे याची डायरेक्शन निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज अशी असते. उदाहरणार्थ हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह याचा अर्थ हा डायपोल मुमेंट वेक्टर जो असेल तो असा असेल हा डायपोल मुमेंट वेक्टर असा असेल. मी इथे दाखवतो हा डायपोल मुमेंट वेक्टर आहे आणि आपण डायपोलचा सेंटर इथं दाखवलाय ओ आणि इकडे दाखवलाय पॉईंट पी आणि आता मी जर याला पोझिशन वेक्टर म्हटलं या पॉईंटचा पोझिशन वेक्टर म्हटलं विथ रिस्पेक्ट टू सेंटर तर या दोघांना अँगल झाला थीटा. वेक्टर पी आणि वेक्टर आर या दोघांमधला अँगल थीटा झाला या थीटासाठी पी डॉट आर दोघांचा डॉट प्रोडक्ट किती असतो पी आर कॉस थीटा किती असतो पी आर कॉस थीटा. आता इथं पी कॉस थीटा दिसतो मग पी आर कॉस थीटा करण्यासाठी काय म्हणा मी तर 1/4πε0 पी आर कॉस थीटा एक आर इथं वाढवला असा इथे वाढवावा लागेल आर क्यू त्यातला आर कॅन्सल होता आर स्क्वेअर राहतो हे एक्सप्रेशन असं लिहिता येतं म्हणजेच एक्सप्रेशन मला असं लिहिता येतं 1/4πε0 वेक्टर पी डॉट वेक्टर आर डिवाइडेड बाय आर क्यू इन दिस वे पोटेन्शियल एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल कॅन बी रिटन पोटेन्शियलचं एक्सप्रेशन या पद्धतीने लिहिलं जातं म्हणजे आपण कालचं एक्सप्रेशन सांगितलं त्याच्यामध्ये नोट म्हणून आपण हा मुद्दा लक्षात घ्यायचं आहे. दिस इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट एनी पॉईंट ऍट अ डिस्टन्स आर फ्रॉम द सेंटर ऑफ डायपोल इज गिव्हन बाय दिस एक्सप्रेशन बट दिस कॅन बी एक्सप्रेस इन दिस वे 1/4πε0 वेक्टर पी डॉट वेक्टर आर डिवाइडेड बाय क्यू वेअर वेक्टर आर इज द पोझिशन वेक्टर ऑफ द गिव्हन पॉईंट पोझिशन वेक्टर ऑफ द गिव्हन पॉईंट फ्रॉम द सेंटर ऑफ डायपोल सेम विथ रिस्पेक्ट सेंटर ऑफ डायपोल त्या पॉईंटची पोझिशन कोणत्या दिशेला आहे ही डायरेक्शन दाखवणारा हा पोझिशन वेक्टर असेल. आणि डायपोल मोमेंट वेक्टर ऑलरेडी आपण दाखवला मायनस क्यू टू प्लस क्यू असतो तर या पद्धतीने त्याच्याही नंतर आता हा जो पॉईंट आपण असा इकडे घेतला आर अंतरावरतीच इकडे घेतला तर हा थीटा काय होणार आहे झिरो होतो हा पॉईंट कुठे आला डायपोलचा हा एक्सिस असतो हा डायपोल एक्सिस याचा अर्थ जर पॉईंट हा एक्सियल पॉइंट असेल पॉइंट हा एक्सियल पॉइंट असेल तर थीटा राहतो झिरो आणि जर थीटा झिरो राहत असेल तर कॉस झिरो ची किंमत असते 1 याचा कॉस झिरो ची किंमत 1 म्हणजे कॉस थीटा ची किंमत 1 म्हणजेच मॅक्सिमम त्याच्यापेक्षा जास्त असते आणि म्हणून त्या ठिकाणी पोटेन्शियल जे असेल तर 1/4πε0 पी डिवाइडेड बाय आर स्क्वेअर पण कसं असणार आहे हे मॅक्सिमम असणार असणार आहे मॅक्सिमम याचा अर्थ पोटेन्शियल एक्सिल पॉईंट काय असतं मॅक्सिमम किती असतं 1/4πε0 पी अपॉन आर स्क्वेअर इट इज प्रपोर्शनल टू दिस पोटेन्शियल आपण दिस पोटेन्शियल इज प्रपोर्शनल टू डायपोल मोमेंट अँड इन्वर्स प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स इन दिस वे हा पॉईंट एक्सिल झाला आणि हा पॉईंट बरोबर परपेंडिक्युलर इकडे किंवा इकडे घेतला तर त्याला इक्वेटोर पॉईंट म्हणतात इक्वेटोर ही लाईन इक्वेट हा जसा एक्सिस तसा हा इक्वेटोर आणि इक्वेटोरवरती असणारा पॉईंट म्हणजे इक्वेटोरियल पॉईंट मग इक्वेटोरियल पॉईंट साठी हा थीटा करेक्ट किती राहणार इकडून किंवा इकडून मोजणार तर 90 डिग्री आणि थीटा जर 90 असेल तर कॉस 90 ची किंमत किती राहते
0. Cos 90 equal 0 असेल तर पोटेंशियल किती राहील 0. त्याचा एक्सेल पॉइंट टू पोटेंशियल मॅक्सिमम इक्वल टू पोटेंशियल मिनिमम, मिनिमम ते 0. आता याच्यात पण आपल्याला असं म्हणता येईल पुढे जाऊन हा सेंटर आहे इकडे पॉइंट पी घेतला होता तो आनंद तो पॉइंट आपण इकडे घेतला तर एक्सेल पॉइंट थीटा राहतो 0 किंवा तो पॉइंट इकडे घेतला तर थीटा 180 सुद्धा राहतो पण थीटा 0 असेल 180 असेल कॉस्ट किंमत मॅक्झिमम प्लस मायनस 1 असेल अर्थातच पण मॅक्झिमम असेल प्लस मायनस 1 असेल पण मॅक्झिमम असेल पोटेन्शियल सुद्धा मॅक्झिमम राहील आता हा जर पॉइंट इक्वेटर वरती घेतला तो इकडे असेल तर आता असा एक्सेल पॉइंट इकडे किंवा इकडे असेल तसा इक्वेटर पॉइंट इथे घेतला की इथे घेतला किती आहे पॉइंट घेतला हा तर पोटेन्शियल इथलं किंवा इकडे किती असणार आहे 0 हे पोटेन्शियल डिस्टन्स नुसार बदल तुम्ही डिस्टन्स वाढत गेले पोटेन्शियल कमी होईल डिस्टन्स कमी झालं पोटेन्शियल वाढेल तसं हे पोटेन्शियल कुठेही घेतलं इक्वेटर इथं घ्या इथं घ्या इथं घ्या इथं घ्या इथे घ्या कुठेही घ्या पोटेन्शियल व्हॅल्यू काय असणार आहे 0 सो दिस लाईन दिस इक्वेटोरियल लाईन इज द इक्विपोटेन्शियल लाईन म्हटलं जातं 0 पोटेन्शियल कारण प्रत्येक पॉइंटचं पोटेन्शियल 0 आहे सेम आहे आणि प्रत्येक पॉइंटचं पोटेन्शियल जर 0 असेल प्रत्येक पॉइंटचं जर पोटेन्शियल 0 असेल तर दिस पोटेन्शियल इज सेम एव्हरीवेअर फ्रॉम दिस इक्वेटोर या इक्वेटोर पोटेन्शियल सगळे सेम आहे पण 0 आहे सो दिस इज द इक्विपोटेन्शियल लाईन त्याला म्हणतात इक्विपोटेन्शियल लाईन त्याच्या डायपोलच्या बाबतीत इक्वेटोर हा इक्विपोटेन्शियल लाईन असते अँड पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट अराउंड दिस लाईन काय राहणार आहे मग 0 कुठलेही दोन पॉइंट सगळ्यांचं पोटेन्शियल सारखं सारखं म्हणजे 0च आहे त्यांच्या दोन पॉइंट मधला फरक सुद्धा किती राहणार आहे 0 राहणार आहे आणि मग जर पोटेन्शियल डिफरन्स जर 0 असेल तर एखाद्या चार्जने या पॉइंटकडून या पॉइंटकडे किंवा या पॉइंटकडून या पॉइंटकडे नेत असेल तर त्यासाठी लागणार बंधन क्यू इंटू डीव्ही असं लिहिलं जातं आपल्याला असेल तर हा सुद्धा किती असणार आहे 0 कारण पोटेन्शियल डिफरन्स आपण लिहिला डी क्यू बाय सॉरी डी डब्ल्यू बाय क्यू असेल पोटेन्शियल डिफरन्स कसं लिहिलं जातं डीव्ही बरोबर डी डब्ल्यू वर्टन पर्यंत चार्ज याचा वर्टन बरोबर चार्ज इंटू पोटेन्शियल पोटेन्शियल डिफरन्स जर 0 असेल तर वर्टन सुद्धा 0 असेल याचा अर्थ या इक्विपोटेन्शियल लाईन वरती एखाद्या चार्जला एका पॉइंट कडून दुसऱ्या पॉइंट कडे न्यायचं असेल या लाईन मध्ये कुठलेही किती अंतर असू द्यात वर्टन लागत नाही वर्टन रिक्वायर्ड इज ऑलवेज 0 बिकॉज देर इज नो पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट अलाउंग दिस लाईन ओके तर या पद्धतीनं आपण या ठिकाणी सांगू शकता त्याच्यानंतर इथपर्यंत आपण पोटेन्शियल ड्यू टू सिंगल चार्ज पॉइंट चार्ज आणि पोटेन्शियल ड्यू टू डायपोल असं सांगितलं आता याच्यानंतर आणखी छोटासा पॉइंट याच्यामध्ये असेल तो असा आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू सिस्टीम ऑफ पॉइंट चार्जेस म्हणजे आपण पहिल्यांदा एक चार्ज घेतल्यानंतर दोन चार्ज घेतले आता नंबर ऑफ चार्जेस सो लेट अस कन्सिडर देर इज चार्ज क्यू वन देर इज चार्ज क्यू टू देर इज चार्ज क्यू थ्री देर इज चार्ज क्यू फोर एक्सेट्रा अँड हियर इज अ पॉइंट पी विच इज ऍट डिस्टन्स इन आर वन विच इज ऍट डिस्टन्स इन आर टू विच इज ऍट डिस्टन्स इन आर थ्री विच इज ऍट डिस्टन्स इन आर फोर इन दिस वे नंबर ऑफ चार्जेस असतील क्यू एन पर्यंत डिस्टन्सेस असतील आर एन मग हा चार्ज इथं काही पोटेन्शियल तयार करेल हा चार्ज या ठिकाणी पोटेन्शियल तयार करेल हा चार्ज या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल चार्ज स्वतःचं पोटेन्शियल याला तयार केलेलं पोटेन्शियल व्ही वन असेल याला तयार केलेलं पोटेन्शियल व्ही टू असेल याचं पोटेन्शियल व्ही थ्री असेल याचं पोटेन्शियल व्ही फोर असेल या पद्धतीने याचं पोटेन्शियल व्ही एन असेल पण ही पोटेन्शियल कसली क्वांटिटी आहे स्केलर क्वांटिटी आहे त्यामुळे सगळ्या पोटेन्शियलची काय होणार आहे बेरीज अँड दॅट समेशन दॅट टोटल गिव्ह द नेट इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू सिस्टीम ऑफ पॉइंट चार्जेस तर सिस्टीम ऑफ पॉइंट चार्जेस जसे यासाठी वी हॅव टू कन्सिडर नंबर ऑफ पॉइंट चार्जेस एन नंबर ऑफ पॉइंट चार्जेस क्यू वन क्यू टू क्यू थ्री क्यू फोर अप टू क्यू एन आपण किती चार्जेस घेतोय एन चार्जेस क्यू वन क्यू टू क्यू थ्री अप टू क्यू एन असे नंबर ऑफ चार्जेस आहेत एन चार्जेस आहेत मग देर आर एन चार्जेस
There are n charges q1, q2, q3, up to qn. They are placed at distances r1, r2, r3 up to rn respectively from point P. And mag point P person have prattik charges distances minus the third. Electric potential at point P due to pahila charge q1 v1 varu I use the line to 1 upon 4 pi epsilon 0 q1 divided by r1 pahila charge pahila charge pahila distance point charge potential kiti asti maga kas mhanlo ekada point charge no r ya distance la parallel potential kiti asti evdi आता q1 चार्ज q1 आणि डिस्टन्स r1 आहे पहिला पोटेंशियल v1 झालं सिमिलरली इलेक्ट्रिक पोटेंशियल एट पॉइंट p ड्यू टू q2 इथे राहणार आहे v2 बरोबर 1 upon 4 pi epsilon 0 q2 divided by r2 इन दिस वे थर्ड पोटेंशियल थर्ड ड्यू टू द थर्ड चार्ज q3 पोटेंशियल असेल 1 upon 4 pi epsilon 0 q3 upon r3 In this way, we can write V and also nth charge of potential potential at point P due to the charge Qn, which is at distance Rn, 1 upon 4 pi epsilon 0, 1 upon 4 pi epsilon 0 Qn upon Rn. Yeah, that's it. But here, yeah, point la V1, first as a potential, this as a V2, this as a V3, so as a V4, nth charge of potential Vn. आणि मग अशी जर नंबर ऑफ पोटेन्शियल या पॉइंटला असतील तर नेट पोटेन्शियल ऍट दॅट पॉइंट देअर फोर नेट ऑर टोटल नेट इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट पॉइंट पी ड्यू टू सिस्टीम ऑफ चार्जेस म्हणजे सगळे चार्जेस घ्यायचे तर हे इंडिव्हिज्युअल चार्जेस इंडिव्हिज्युअल चार्ज क्यू वन इंडिव्हिज्युअल चार्ज क्यू टू क्यू थ्री आता सिस्टीम ऑफ एन चार्जेस बी इज इक्वल टू अल्जेब्रिक सम कारण हे सगळे स्केलर आहेत स्केलर असल्यामुळे त्याचे अल्जेब्रिक वेक्टर नाही इथं डायरेक्शन नसणार आहे कारण सरळ सारी बेरीज होणार आहे सो नेट पोटेन्शियल ऍट पॉइंट पी ड्यू टू द सिस्टम ऑफ एन चार्जेस इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ द पोटेन्शियल ड्यू टू द इंडिव्हिज्युअल चार्जेस इंडिव्हिज्युअल चार्जेसची जी पोटेन्शियल आहे त्या सगळ्यांची समेशन अल्जेब्रिक सम म्हणजे त्या पॉइंटचं नेट पोटेन्शियल असेल अँड दॅट्स वाय V is equal to V1 1 upon 4 pi epsilon 0 Q1 upon R1 V2 1 upon 4 pi epsilon 0 Q2 upon R2 plus 1 upon 4 pi epsilon 0 Q3 divided by R Q3 divided by R3 and plus dash 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 Vn 1 upon 4 pi epsilon 0 Qn divided by Rn या पद्धतीने V1, V2, V3 up to Vn. And आता ही जी बेरीज आहे ही बेरीज पुढे जाऊन काय करता येते पहा मिस V is equal to 1 upon 4 pi epsilon 0 in bracket. कॉमन घेतला हा फॅक्टर हा फॅक्टर हा फॅक्टर तो फॅक्टर कॉमन घेतला तर पहिल्या जाणार आहे Q1 upon R1 Q2 upon R2 हा कॉमन घेतला हा फॅक्टर आहे हा कॉमन घेतला हा फॅक्टर असेल यातून हाही फॅक्टर कॉमन घेतला Q3 upon R3 plus that's the guy. High factor common with la Qn upon Rn. Like it complete. And mark V is equal to 1 upon 4 pi epsilon 0 and at the age very say that summation can be expressed by the summation sign sigma sign. Now the very summation kashi ji very say charges charge upon distance charge upon distance so Q upon R पण याचे सफिक्स आहे ते 1 2 3 अप टू n इंटीजर सेट म्हणजे को q i अपॉन r r समेशन ऑफ q i अपॉन r r वेअर r इज फ्रॉम 1 टू n म्हणजे या पद्धतीने आपण या सिस्टीम ऑफ n चार्जेस चे पोटेन्शियल लिहू शकता सिंगल चार्ज पोटेन्शियल असे लिहिले जाते सिस्टीम ऑफ n चार्जेस किती चार्जेस आहेत n n म्हणजे 5 असेल 10 असेल 50 असेल ते लिहिताना या पद्धतीने लिहिलं जाईल मात्र इथं आपण हे चार्जेस या पॉइंटला इथं पॉइंटला इथं पॉइंटला घेतो मध्ये चार्जेस कुठे नाही आहेत याला म्हणतात डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज कसं म्हणतात त्याला डिस्क्रीट डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज म्हणजे रँडम डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज आणि आता हीच एक्सप्रेशन परत असं येईल
into summation can be expressed by integration q upon r. This is for continuous distribution. Continuous distribution of charge. Continuous distribution of charge. Which charge the distribution continuous? Pratyek tikkani charge hai. Aajo surface gitla, fir ya surface la, tahi kas la kuli, ita q1, q2, atharak point la charge, madhya portion la charge nahi. Pan asa pratyek tikkani uniform, sabhi kar charge asil, continuously charge sa pura surface varti asil. The asha system of charges said is summation can be replaced by integration. And for discrete distribution of charges, we have to use the summation sign. Apana ka say, apne expression ja akta sa hai, electric potential at any point due to the system of any charges, तर त्यासाठी आपण नंबर ऑफ चार्जेस घेतोय सो वी कंसीडर नंबर ऑफ चार्जेस q1 q2 q3 अप टू qn दी चार्जेस आर प्लेस एट द स्क्वेअर सिचुएटेड एट द डिस्टेंसेस r1 r2 r3 अप टू rn रिस्पेक्टिवली फ्रॉम द पॉइंट p पॉइंट p पासून चार्जेस या पद्धतीने आहे दे इलेक्ट्रिक पोटेंशियल एट पॉइंट p इलेक्ट्रिक पोटेंशियल एट पॉइंट p एट अ डिस्टेंस r1 फ्रॉम द चार्ज q1 लिहिल v1 बरोबर 1/4πε0 q1 r1. Similarly, electric potential at point p at a distance r2 from charge q2 will be equal to 1/4πε0 q2 upon r2. Ya apan q3 lita hai to v sorry v3 lita hai to v4 lita hai to vn pan lita hai to mane nth charge cha potential electric potential at point p at a distance rn from the charge qn ya padhatina mane hi potential v1 v2 v3 sagli itha asnar hai pahilyacha potential dusrya sagryanchi potential chi beris keli tar aplyala mile net electric potential at point p due to the system of n charges which is equal to algebraic sum of the potentials due to individual charges. And now putting these values of v1 v2 v3 up to vn, tar v1 v2 v3 pratyekamadhye 1/4πε0 ahe to common ghetla itara q1 upon r1 q2 upon r2 q3 upon r2 so in bracket q1 upon r1 plus q2 upon r2 plus q3 upon r3 plus dash qn upon rn. And now this summation, tg varies and this can be represented by summation sign. Kashichi varies at q upon r. So it is charge upon distance, charge upon distance, so q upon r. But yes, charge and distance plus suffix set 1, 2, 3, 4 up to n. And mahe je suffix set integer set manu, qi upon ri, where rn is from integer to n, kutum 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 hai, 1 to n. So, net potential at point P due to system of charges, V is equal to 1/4πε0, summation qi upon ri where r is proportional to n. So, ya padhatina a formula hai. Matlab tyachyamadhye apan sangtana thoda samjavnar ahot. He je formula ahe ha fakt discrete distribution of charges sathi hai. Mhanje continuous distribution nahi, uniform distribution nahi hai. Randomly kutitari points asnare charges asnare, ithe ek charge asel, ikade ek charge asel, ikade ek charge asel. Asnare distribution tala discrete distribution mhantat. Tyasathi ha formula hai. पण चार्ज सगळीकडे असेल युनिफॉर्म सगळीकडे डिस्ट्रीब्युट केला असेल तर त्याला कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन म्हणतोय आणि या कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन मध्ये दिस समेशन कॅन बी रिप्लेस्ड बाय इंटिग्रेशन आणि या पद्धतीने हा फॉर्म्युला असेल तर इथं कंटिन्युअस आणि डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन साठी इलेक्ट्रिक पोटेन्शियल जी व्हॅल्यू दिली जाते तर या पद्धतीने आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल सांगतोय इथं पर्यंत आपण जो भाग सांगितला याच्या बऱ्याच गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहेत बऱ्याच गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे फॉर्म्युले वेगळ्या पद्धतीने मांडतोय अजून एकदा परत पोटेन्शियल एनर्जी पोटेन्शियल अजून परत मांडणार आहोत आपण अजून आता परत मांडायचंय एकच चार्ज घेतला तर पोटेन्शियल कसं लिहितो आपण क्यू या पॉइंट पोटेन्शियल इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट पॉइंट पी ऍट अ डिस्टन्स फ्रॉम द चार्ज क्यू फॉर्म्युला असेल 1/4πε0 क्यू आपण इथं मिडियम घेतोय आपण एअर आणि डिस्टन्स हा चार्ज क्यू तर हे एका चार्ज आहे पण हा चार्ज दुसऱ्या एखाद्या फील्ड मध्ये असेल तर मग पोटेन्शियल किती असेल असा आपल्याला विचार करायचा आहे हा चार्ज आता इथं फक्त एकटाच चार्ज घेतला ह्या स्वतःचाच फील्ड आहे बाहेरचं दुसरं फील्ड नाही पण आता दुसरं पण एखादं फील्ड असेल दुसऱ्या चार्जचं फील्ड असेल तर मग त्या ठिकाणी या पॉइंटवर किती फ्री पोटेन्शियल तयार होईल मग दोन चार्जेससाठी असेल तर किती असेल एन चार्जेससाठी किती असेल इन द एक्स्टर्नल फील्ड फील्डचा वापर दुसऱ्या फील्डचा वापर करून जर आपण तयार करायचं किंवा विचार करायचं म्हटलं तर मात्र आपल्याला एक्सप्रेशन वेगळी मांडावी लागणार आहेत अजून पुढे एक्सप्रेशन असणार आहेत फक्त जर स्टेप बाय स्टेप एक 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 एक्सप्रेशन समजून घ्या आता या पर्यंतच्या म्हणजे मागच्या 3 दिवसाच्या नोट्स जे असणार आहेत ते तुम्हाला भेटतील तुमच्या नेहमीच्या पद्धतीने मला नोट्स दिल्या जाणार आहेत नोट्स वहीवरती नोट डाऊन करा वहीवरती नोट्स असाव्यात असल्याच पाहिजेत बरेच जण व्हिडिओ सुद्धा बघत नाही दुर्दैवाची बाब आहे म्हणावं लागेल
आता याच्यावरती जास्त मी चर्चा करत नाही ऍक्च्युली, पण ठीक आहे तुमच्यासाठी महत्वाची सूचना आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, हेडफोन वापरा क्लिअर, जरा आवाज थोडासा घ्या, इथल्या सिच्युएशननुसार आवाज थोडासा घुमतो, तुम्ही हेडफोन घातून ऐकला तर अतिशय क्लिअर आवाज येतो, काय अडचण नाही समजून घ्यायला. तर व्हिडिओ आपण युट्यूबवर पाठवतो याचं कारण असं आहे, तुम्हाला पाहिजे त्यावेळी व्हिडिओ, पाहिजे तेवढ्या वेळा व्हिडिओ बघता येईल, हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून त्याचा आपण प्रत्येकाने फायदा घ्या, बऱ्याच वेळा बघा, काम असेल दुसरं काही नाही आहे तुम्हाला, तेवढंच घरी बसून काम करायचं आहे. प्रत्येक विषयाचा अभ्यास करताना काळजीपूर्वक करा, वहीवरती नोट्स घ्या, येणारे सगळे असाइनमेंट वहीवरती घ्या आणि असाइनमेंटचं रिपोर्टिंग करत नाही आहे ते रिपोर्टिंग करा. असाइनमेंटचं रिपोर्टिंग केलं जात नाही, असाइनिंगचं असाइनमेंट जे आहे त्याचं रिपोर्टिंग कंपल्सरी करायचं आहे न विसरता. ठीक आहे, पण या ठिकाणी थांबतोय, थँक्यू, पुढच्या तासाला आपण भेटणार आहोत. ओके, ठीक आहे.